राज्यातले 200 तालुके पाण्याचं दुर्भिक्ष असलेले म्हणून निश्चित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दौरा करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा दौऱ्यावर. रोहतक इथं स्वातंत्र्यसैनिक छोटूराम यांच्या प्रतिमेचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण. छत्तीसगडमधल्या भिलाई पोलाद प्रकल्पात वायुवाहिनीमध्ये स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जण जखमी. देशाचा विकासदर यंदा 7.3% तर पुढल्या वर्षी 7.4% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. ब्राह्मोस एरोस्पेसची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी नागपूरमध्ये अटक करण्यात आलेला निशांत अग्रवाल उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात. अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलक जेरेमीनं सुवर्णपदक पटकावून घडवला इतिहास. आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 1 सुवर्ण, 3 कांस्य. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्यातले सुमारे 200 तालुके पाण्याचं दुर्भिक्ष असलेले म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. दुष्काळाबाबत केंद्र सरकारनं निर्धारित केलेल्या निकषांनुसार हे तालुके निश्चित करण्यात आले आहेत. औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दुष्काळ सदृश स्थिती असलेले तालुके जाहीर करण्यात येतील. 31 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या अनेक भागात यंदा पाऊस कमी झाला असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री या भागांचा दौरा करतील असा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते विविध पालकमंत्र्यांच्या भेटींचं वेळापत्रक ठरवतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता जवळजवळ 200 तालुक्यांमध्ये पहिला ट्रिगर जो आहे तो आता आम्ही तयार केलेला आहे आणि आता त्याच्या आधारावर पुढची जी कारवाई आहे ती कारवाई केली जाईल. त्या संदर्भात साधारणपणे 31 तारखेपर्यंत यातली पहिली कारवाई पूर्ण करून राज्य सरकारचा जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार टंचाई सदृश्य परिस्थिती घोषित करून आणि त्यातल्या जे काही उपाययोजना त्या उपाययोजना सुरू होतील आणि त्यानंतर मग केंद्र सरकारचं टीम येतं, कारण दुष्काळ जी आहे ती केंद्र सरकारची टीम त्या ठिकाणी फायनली घोषणा करत असते. तर त्या दृष्टीने ती कारवाई देखील जी काही आहे त्याच्या सगळ्या टाईमलाईन्स आता मॅन्युअलप्रमाणे ठरल्या आहेत, त्या टाईमलाईन्समध्ये हे काम आम्ही करणार आहोत. चंद्रकांत दादा आणि दिवाकरराव रावते तसा एक पूर्ण कार्यक्रम तयार करतायत आणि त्या कार्यक्रमानुसार प्रत्येक अशा प्रकारची जिथे ज्या तालुक्यांमध्ये टंचाई आहे त्या तालुक्यांमध्ये मंत्री जाऊन त्या ठिकाणची पाहणी करून तिथला ग्राउंड रिपोर्ट जो आहे तो ग्राउंड रिपोर्ट त्या ठिकाणून घेऊन येते. शेतीपासून संरक्षणापर्यंत विविध क्षेत्रात परिश्रम आणि धडाडीच्या जोरावर हरियाणानं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज हरियाणामध्ये सोनीपत इथल्या रेल्वे डब्यांच्या कारखान्याच्या शिलान्यास प्रसंगी आयोजित जनसभेत बोलत होते. याआधी पंतप्रधानांनी रोहतक इथं स्वातंत्र्यसेनानी दीनबंधू सर छोटूराम यांच्या प्रतिमेचं अनावरणही केलं. चौधरी छोटूरामजी हे भारत निर्माणमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे समाज सुधारक तर होतेच पण ते शोषितांचा बुलंद आवाज होते असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यातल्या भिलाई पोलाद प्रकल्पात आज वायुवाहिनीमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी बहुतांश जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी 24 अधिक कर्मचारी काम करत होते. भारताचा विकासदर 2018 या वर्षात 7.3% तर 2019 या वर्षात 7.4% राहण्याचा अंदाज जागतिक नाणेनिधीनं वर्तवला आहे. 2017 भारतानं 6.7% विकासदराची नोंद केली होती. 2018 या वर्षातल्या विकासदराबाबत यापूर्वी एप्रिल महिन्यात 7.4% वाढीचं भाकीत करण्यात आलं होतं.
मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या अहवालात त्यात अंशतः कपात केली आहे. खनिज तेलाच्या दरात अलीकडच्या काळात झालेली वाढ आणि जागतिक अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती यामुळे भारताच्या विकासदरावर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारताच्या विकासदरात आणखी सुधारणा होणार असल्याचं अहवालात म्हटलं आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेवर सुरुवातीला जे परिणाम झाले त्यातून अर्थव्यवस्था सावरली आहे. भक्कम गुंतवणूक आणि इतर सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल सकारात्मक असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. हे भाकीत खरं ठरलं तर जगातली सर्वात वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था ही ओळख भारताला पुन्हा मिळणार आहे. 2017 चीन भारताच्या पुढे होता, मात्र यंदा चीनच्या विकासदराचा वेग भारतापेक्षा कमी राहणार असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. दरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर मात्र खालावत चालला आहे. यापूर्वी केलेला 3.9% विकासदराचं भाकीत सुधारून आता हा विकासदर 3.7% इतका राहील असं भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलं आहे. दहशतवादाला अर्थसहाय्य करणारा पाकिस्तान आता गंभीर आर्थिक संकटात अडकत चालला आहे. एफएटीएफ अर्थात फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स या आर्थिक कृती दलानं पाकिस्तानला यापूर्वी संशयितांच्या यादीत समाविष्ट केलं होतं. त्यानंतर आता या कृती दलाचं पथक पाकिस्तानमध्ये या अर्थसहाय्याची छाननी करण्यासाठी दाखल झालं आहे. दहशतवाद्यांचा अर्थपुरवठा रोखण्यासाठी पाकिस्ताननं कोणती पावलं उचलली आहेत याची पडताळणी हे कृती दल करणार आहे. दहशतवादाबाबतचे पाकिस्तानचे दावे किती खरे आहेत त्याची शहानिशा 9 सदस्यांचं पथक करणार आहे. इम्रान खान यांच्या नव्या सरकारकडून दहशतवादाविरोधात पावलं उचलली जातील अशी अपेक्षा होती, मात्र हे सरकार देखील पूर्वीच्याच सरकारच्या मार्गावर वाटचाल करत असल्यानं या देशाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागणार असल्याचं पाकिस्ताननं जाहीर केलं आहे. यापूर्वी अशी मदत मागायला विरोध करणाऱ्या इम्रान खान यांनी पंतप्रधान पदावर आल्यावर आपल्या भूमिकेत बदल केला आहे. हेरगिरी करण्याच्या आरोपावरून काल अटक करण्यात आलेल्या निशांत अगरवालला नागपूर सत्र न्यायालयानं आज 3 दिवसांची ट्रान्झिट रिमांड सुनावली आहे. त्याला उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात सोपवण्यात आलं असून त्याची कसून चौकशी होईल. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं एका संयुक्त कारवाई दरम्यान नागपूर इथल्या काल अटक केली. ब्राह्मोस एरोस्पेसबद्दल महत्वपूर्ण गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवल्याप्रकरणी पथकानं निशांत अगरवाल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. नागपुरातील उज्ज्वल नगर इथं तो भाड्याने राहत होता. नागपूरला येण्याआधी निशांत हैदराबाद इथं कार्यरत होता. हरियाणातील कुरुक्षेत्र एनआयटीतून त्यानं इंजिनिअरिंग केलं आहे. महिला उद्योजक देशाचा चेहरा मोहरा बदलतील असा विश्वास महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबई महिला उद्योजकांच्या परिषदेत बोलत होत्या. महिला जन्मजात उद्योजक असतात आणि पुरुषांपेक्षा कितीतरी पटीनं कणखर असतात असं त्या म्हणाल्या. यावेळी झालेल्या परिसंवादात दिग्दर्शिका गौरी शिंदे, रेवती रॉय, नीता लाड सहभागी झाल्या होत्या. मला असं वाटतं जेवढ्या महिला उद्योजक येतील तेवढा व्यवसायामध्ये पारदर्शकता येईल आणि त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण त्याच्यामुळे निर्माण होईल. त्यामुळे महिलांना एनकरेज करायची गरज आहे. त्यांच्या उद्योजक जिथे महिला आहेत ज्या शून्यातून झाल्यात, म्हणजे देर आर सम फॅमिली बिझनेस त्याचा वेगळा विषय, पण ज्या शून्यातून स्वतःचा उद्योग निर्माण करतात त्यांना सबसिडी देणं किंवा त्यांना असं एम्पावर करणं किंवा त्यांना एन्व्हायरमेंट देणं स्टार्टअपमधून स्किलमधनं मेक इन इंडिया मधून त्यांना एनकरेज करणं हे फार महत्वाचं आहे. जनतेला वेगवान, विश्वासार्ह आणि नागरिक केंद्रीय टपाल सेवा पुरवण्यासाठी इंडिया पोस्ट वचनबद्ध आहे असं प्रतिपादन केंद्रीय दूरसंवाद मंत्री मनोज सिन्हा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत जागतिक टपाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विभागानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासोबत काम करत 221 पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र स्थापन करून ती कार्यान्वित केल्याची माहितीही त्यांनी दिली. टपाल विभागाच्या यशस्वी कारकिर्दीचा सिन्हा यांनी यावेळी आढावा घेतला. आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी टपाल विभागानं 13,000 अधिक केंद्र सुरू केल्याचंही ते म्हणाले. दरम्यान टपाल विभागाच्या महाराष्ट्र गोवा परिक्षेत्रात पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांची संख्या 77,339 पर्यंत पोहोचली आहे. या परिक्षेत्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी आजच्या टपाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली.
यामध्ये सर्वाधिक खातेदारांची नोंदणी नांदेड जिल्ह्यात झाली आहे असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी 1 सप्टेंबरला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा प्रारंभ केला. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेशी विचारविनिमय करून सुवर्ण रोखे 2018-19 योजना या महिन्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे रोखे जारी केले जातील. या महिन्यात 15 ते 19 तारखेदरम्यान बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निवडक टपाल कार्यालय, राष्ट्रीय शेअर बाजार आणि इतर शेअर बाजारात हे रोखे उपलब्ध असतील. या रोख्यांची मुदत 8 वर्षांची असेल आणि 5व्या, 6व्या आणि 7व्या वर्षात परताव्याचा पर्याय उपलब्ध असेल. किमान 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येईल आणि गुंतवणुकीची कमाल मर्यादा व्यक्तीसाठी 4 किलो आणि संस्थांसाठी 20 किलो आहे. केरळमधल्या शबरीमला मंदिराबाबत दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी दाखल याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठात 4-1 अशा फरकानं दिलेल्या निर्णयामुळे शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला. दिवा ठाणे दरम्यान जलद रेल्वे मार्गावर असलेल्या पारसिक बोगदा परिसरात अस्वच्छता आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, मात्र आता इथं उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे आणि हे शक्य झालं आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामुळे. स्वच्छ भारत स्वस्थ भारत हे घोषवाक्य घेऊन राबवत असलेल्या या अभियानामुळे इथल्या परिसराला एक वेगळंच रूप प्राप्त झालं आहे. ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसापासून पारसिक बोगद्यावर आणि दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग उचलण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. आजपर्यंत जवळपास 70 टन कचरा साफ करण्यात आलाय. 300 विद्यार्थ्यांच्या सहकार्याने इथे 400 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे. या ठिकाणी रंगरंगोटी सुद्धा करण्यात आली आहे. भास्करनगर आणि वाघोबा नगरला जोडणारा पारसिक बोगदा हा महत्वाचा दुवा ठरत असल्यामुळे दोन्ही भागात इथे झोपडपट्टीचं साम्राज्य अधिक आहे. या झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक बोगद्यावर टाकला जात होता, परंतु गेल्या 15 दिवसात इथून पालिकेच्या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं 70 मेट्रिक टन कचरा काढला गेला. अजून 50 ते 60 मेट्रिक टन कचरा काढला जाणार असून इथला परिसर स्वच्छ करणार असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. आज ठाणे शहराचा जो युथ आहे, जो तरुण वर्ग आहे, तो आम्हाला अप्रोच झाला. तो म्हणाला, साहेब आम्हाला पण या प्रोजेक्टमध्ये जॉईन व्हायचं आहे. ते जरी या परिसरातले नसतील तरी ते ठाणे शहरातील कळवा वगैरे या परिसरातले आहेत. ते म्हणाले, साहेब आम्हाला पेंटिंग करून आम्हाला या भागाचा सौंदर्यामध्ये भर टाकायची आहे. म्हणून तरुण पिढी पुढे आली आणि त्यांनी हे सगळं तुम्ही बघताय किती सुंदर पेंटिंग केली, पारसिक टनलवर पेंटिंग केली. आणि इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की ठाणे महानगरपालिका भारतीय रेल्वे च्या सहकार्यामुळेच आपल्याला हा प्रोजेक्ट करता आला. पारसिक बोगद्याच्या एका बाजूला एका उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे, तसंच झोपडपट्ट्या हटवण्याची कारवाई करून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचनाही रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. इथे एक जलकुंभही उभारला जाणार आहे. भास्करनगर आणि वाघोबा नगरच्या रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही त्यामुळे सुटणार आहे. शासनानं कर्जावरच्या व्याजाची हमी घेऊनही ज्या बँका लाभार्थ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव इथं आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पेऱ्यांची पाहणी करून वस्तुस्थितीची 7-12 वर नोंद घ्यावी. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणावर गावं समाविष्ट असतील तर त्या योजना सौर ऊर्जेवर करायला प्राधान्य द्यावं अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. मानसिक विकलांग तसंच शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याच्या नावाचा समावेश शासकीय कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतन प्रदान आदेशात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. यामुळे अशा अपत्यांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही घोषणा केली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंबंधीच्या नियमांमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रथम वारसाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मानसिक विकलांग तसंच शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्याला हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद आहे. शारीरिक मानसिक स्थितीमुळे अशा अपत्यांना हे प्रदान आदेश मिळवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हयातीतच अशा अपत्यांची नावे प्रदान आदेशात समाविष्ट करण्यात आली तर या कार्यपद्धतीत सुलभता येईल हे विचारात घेऊन केंद्राप्रमाणे राज्य शासनानंही कार्यपद्धतीत सुलभता आणली आहे असं मुनगंटीवार म्हणाले. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या हिवरा इथं राहणाऱ्या अनेक महिलांना मोफत गॅस जोडणी मिळाली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी मिळाल्यानं अनेक महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली आहे तसंच त्यांच्या वेळेचीही बचत होत आहे. टाइम इज मनी असं आपण म्हणतो, पण ग्रामीण भागात आजही अनेक कामांसाठी ग्रामस्थांना दिवसातला कित्येक वेळ खर्च घालावा लागतो. यासाठी सरकारनं त्यांना अनेक सोयी सुविधा पुरवल्या आहेत, लोकोपयोगी योजनाही राबवत आहे. अशीच एक प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना. या योजनेमुळे बीडमधल्या आष्टी तालुक्यातल्या हिवरा इथल्या महिलांची सरपणासाठी होणारी पायपीट थांबली, धुरापासून मुक्ती मिळाली आणि स्वयंपाक झटपट होऊ लागल्याने उरलेला वेळ त्या इतर कामांसाठी देऊ लागल्या. रानातून लाकडं आणायचे, मग नंतर सरपान गोळा करायचं, स्वयंपाक करायचा, बळ डोळे जायाच्या मागं आले धुरानी, सरपान कुठं भेटत नाही, काय करायचं. मग आता मला 100 रुपयात गॅस मिळाला, मी आता स्वयंपाक करते त्याच्यावर. पूर्वी आम्ही चुलीवर स्वयंपाक करत होतो, आता आम्हाला उज्ज्वला गॅस योजनेमधून गॅस भेटल्यामुळे आम्ही आता गॅसवर स्वयंपाक करू शकतो. आता भारत सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 ते 2500 कनेक्शनचे वाटप केलेले आहे. फर्स्ट स्टँडर्ड जे गाव येतात त्यांच्यासाठी ही योजना आहे. ST ST या लोकांसाठी, OBC साठी या सर्व लोकांसाठी ही योजना आहे. 100 रुपयामध्ये घरपोच गॅस केला जातोय. आमच्या हिवरा या गावची जवळजवळ 350 कुटुंब आहेत, तर या 350 कुटुंबापैकी जवळजवळ 250 कुटुंबांना आम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमार्फत या ठिकाणी 100 रुपयामध्ये या ठिकाणी गॅस उपलब्ध झाला आहे. उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश संपूर्ण देशात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना देणं आणि महिलांचं आरोग्य सांभाळणं हा आहे. उज्ज्वला योजनेची राज्यातली अंमलबजावणी पाहता सरकारचा उद्देश सफल होताना दिसत आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत फिकल स्लज व्यवस्थापनासाठी राज्यातल्या 9 शहरांची निवड करण्यात आली असून यात अमरावती विभागातल्या अकोट आणि खामगाव या 2 शहरांचा समावेश आहे. त्या अनुषंगानं केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या दोन्ही शहरांसाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून या अभ्यास गटाकडून शास्त्रोक्त पद्धतीनं मलनिस्सारणासाठी पाहणी सुरू आहे. घरगुती आणि सार्वजनिक वापराच्या शौचालय टाक्यांची ठराविक मुदतीत स्वच्छता म्हणजेच मलनिस्सारण केलं जात नाही, परिणामी विविध दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचा पुढील टप्पा म्हणून फिकल स्लज व्यवस्थापनावर केंद्र शासनाकडून भर दिला जात आहे. यामध्ये अकोट शहरातील सार्वजनिक तसंच घरगुती वापराच्या शौचालयाच्या टाक्यांमधून ठराविक मुदतीत मलनिस्सारण केलं जाणार असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर लोकल सेल्फ अँड गव्हर्नमेंट ही संस्थेचा अभ्यास गट शहरात दाखल झाले आहेत. शहरांचा सामाजिक स्तर, भौगोलिक स्थिती, सामाजिक परिस्थितीसोबतच घरगुती आणि सार्वजनिक शौचालयांची संख्या आदी माहितीचं संकलन या संस्थेमार्फत केलं जात आहे. प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राज्यात सुरू असून त्याअंतर्गत रायगड जिल्ह्यात खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुष्ठरोग्यांची शोधमोहीम आणि तपासणी अंतिम टप्प्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अलर्ट इंडिया या सामाजिक संस्थेद्वारे घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची कुष्ठरोग तज्ञांद्वारे तपासणी केली जाते. लक्षणं आढळलेल्या रुग्णांवर तत्काळ औषधोपचार केले जातात. आतापर्यंत तालुक्यात 14 रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कुष्ठरोगाबाबत नागरिकांनी मनात भीती तसंच गैरसमज न बाळगता तपासणीला सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य केंद्रातले आरोग्य सहाय्यक आरबी चव्हाण यांनी केलं आहे. प्रत्यक्ष सक्रिय सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा भाग असून अशा कार्यकर्त्यांचा स्थानिक जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे आणि इतर कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून असलेले संबंध जे आहेत गाव पातळीवरील ते अतिशय मोलाचे ठरलेले आहेत. कुष्ठरोगाच्या संदर्भातील जी काही अंधश्रद्धा आहे किंवा जे चुकीचे समज आहेत त्यांना अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात छेद देण्यात आला असून इतर आजारांप्रमाणे कुष्ठरोग हा देखील एक सामान्य आजार आहे आणि संपूर्ण औषधोपचार घेतल्याने तो पूर्णपणे बरा होतो याची खात्री लोकांना पटत आहे. हे तिसरा राऊंड आहे. मागच्या दोन राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये 29 पेशंट मिळालेले आहेत 16-17 आणि 17-18 21 पेशंट मिळालेले आहेत पॉझिटिव्ह आणि चालू वर्षामध्ये 14 पेशंट मिळालेले आहेत. तर 2 वर्षाचे पेशंट मिळालेले आहेत ते पूर्ण औषधोपचार घेऊन बरे झालेले आहेत आणि चालू वर्षाचे सुद्धा जे पॉझिटिव्ह मिळालेले आहेत नवीन पेशंट ते औषधोपचार त्यांना लगेच ऑन द स्पॉट दिलेला आहे चालू केलेला आहे. प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेतून कर्ज घेऊन तसंच अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन कल्याणमधील महिलेनं बेकरी उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला आहे. या आहेत मानसी वाघमारे. कल्याणमधल्या या सुशिक्षित मुलीनं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची डिग्री घेतली. नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करायला हवा असं तिचं मन नेहमीच सांगत असे. तिला संघमित्रा साळवी या मैत्रिणीची साथ मिळाली आणि त्यांनी प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेतून कर्ज घेऊन बेकरी प्रॉडक्ट निर्माण करण्याचा व्यवसाय सुरू केला. मानसी वाघमारे यांनी अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या प्रशिक्षणातही भाग घेतला आणि त्यांना या प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेची तिथे माहिती मिळाली. एचपी सेवा ही एक एचपीसीएलची एक SC/ST कम्युनिटीसाठी वर्क करणारी टीम आहे. त्यांनी त्यांचा CSR फंड आमच्यासाठी SC/ST कॅन्डिडेटसाठी यूज केला. त्याच्यामधून त्यांनी खूप सारे ऑन्टरप्रेनर्स डेव्हलप केले. 105 ऑन्टरप्रेनर्स ऑलरेडी डेव्हलप केले आहेत. त्याच्यामधून मी एक ऑन्टरप्रेनर डेव्हलप केला आहे. त्यांनी SC/ST फिमेलसाठी त्यांनी त्यांचं खूप मोठं योगदान आहे की त्यांनी 35 वुमेन SC/ST ऑन्टरप्रेनर्स डेव्हलप केले आहे. मी ॲक्च्युली फाउंडिंग आय एम अ पार्ट ऑफ अ फाउंडिंग टीम ऑफ दिस लॉ ऑफ एतो. आम्ही जो लॉ ऑफ एतोचा जो फाउंडिंग टीम केली ती पूर्ण कॉर्पोरेट स्ट्रक्चरवरती केलेली आहे. वेगवेगळ्या टीम बनवल्या आहेत. आमचा विजन खूप एक्सपान्शनचा आहे. आता त्यांचा व्यवसाय उत्तम सुरू झाल्यामुळे त्यांच्या बेकरी प्रॉडक्ट्सच्या फ्रँचायझीस कल्याण तसंच महाराष्ट्राच्या इतर भागात नेऊन त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे. भंडारा कारागृहात बंदीवानांसाठी 10 दिवसांचं कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. भंडारा जिल्हा कारागृह आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांनी मिळून हे शिबिर आयोजित केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज या शिबिराचं उद्घाटन केलं. शिबिरात दूध व्यवसाय, गांडूळ खत निर्मिती, आधुनिक पद्धतीनं भाजीपाला लागवड अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात आहे. या प्रशिक्षणाच्या वेळी बँकेचे कर्मचारीही उपस्थित असल्यानं बंदीवानांना शिक्षा संपल्यानंतर स्वतःच्या व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याची हमी यावेळी देण्यात आली. त्यामुळे भरकटलेल्या या कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होणार आहे. मोठी कोकाडी शेती असते ती सुटल्यानंतर त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो या उद्देशाने आणि ते स्वयंरोजगाराला लागू शकतात, स्वतःचा रोजगार करू शकतात या उद्देशाने. आणि वर्षातून एक स्पेशल बॅच आम्हाला एक विशेष कार्यक्रम म्हणून जेलमध्ये किंवा हँडिकॅप लोकांना प्रशिक्षण देणे आवश्यक असते त्या उद्देशाने पण आम्ही कारागृहात एक बॅच लावलेली आहे.
नाशिकमध्ये विशेष मुलांच्या बालनाट्य महोत्सवाचं उद्घाटन आज गायक नंदेश उमप यांच्या हस्ते झालं. नाट्यकलेच्या माध्यमातून विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकसह पुणे आणि मुंबईमधील 100 दिव्यांग गतिमंद आणि विशेष मुलं या महोत्सवात सहभागी झाली होती. महोत्सवाला भरभरून प्रतिसाद लाभला. मुंबईतील नाट्यशाला, नाशिकमधील माई लेले श्रवण विकास विद्यालय आणि पुण्यातील जय वकील स्कूलनं सादर केलेल्या नाटकांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. स्वातंत्र्यसेनानी दिवंगत पी के अण्णा पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम पुरस्काराचं आज नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. उत्तुंग कार्यासाठी संस्थेला दिला जाणारा पुरस्कार यावर्षी मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेला प्राप्त झाला तर ऊस संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शास्त्रज्ञ डॉ गंगाराम हापसे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि 1,00,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्यसेनानी पी के अण्णा पाटील यांनी सहकारी तत्वाचं बीजारोपण करून आदिवासी बहुल मागास अशा नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली असे उद्गार डॉ हापसे यांनी पुरस्कार स्वीकारताना काढले. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाहक जयंत जोशी आणि हेमंत लागवणकर यांनी परिषदेतर्फे पुरस्कार स्वीकारला. यावेळी आयोजित किसान दिन उपक्रमात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. आणि आता क्रीडावृत्त. अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचा भारोत्तोलक जेरेमी लाल रिनुंगानं 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून इतिहास घडवला. मिझोरामच्या केवळ 15 वर्षे वयाच्या जेरेमीनं मिळवलेलं या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलं सुवर्णपदक आहे. त्यानं 274 किलो वजन उचलून अव्वल स्थान पटकावलं. तुर्कस्तानच्या खेळाडूला रौप्य पदक मिळालं. युवा ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात 2010 सिंगापूरमध्ये झाली. त्यानंतर 2014 चीनमध्ये या स्पर्धा झाल्या. मात्र या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळालं नव्हतं. त्यामुळे या स्पर्धेतली भारताची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. दरम्यान इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये काल भारताच्या खात्यात 2 सुवर्णपदकं जमा झाली. जलतरणात 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुयश जाधवनं सुवर्णपदक पटकावलं. तर अॅथलेटिक्समध्ये रक्षिता राजूनं भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. तिनं 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्यापूर्वी भालाफेकपटू संदीप चौधरीनं जागतिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावलं. जकार्ता इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतानं 4थं सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या एष्टीफेक स्पर्धेत एकता भ्याननं हे पदक मिळवून दिलं. पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत आनंदनं गुणशेखरनं तर महिलांच्या 200 मीटर शर्यतीत जयंती बेहरानं कांस्य पदक पटकावलं. मोनू घांगसनं गोळाफेक प्रकारात आज कांस्य पदक पटकावलं. हवामान. अरबी समुद्रात उद्भवलेल्या लुबान चक्रीवादळाचं येत्या 12 तासात तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढल्या 5 दिवसात ते येमेन आणि दक्षिण ओमानच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्व बंदरांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रातल्या वादळ सदृश स्थितीमुळे मच्छीमारी नौका सुरक्षेसाठी सिंधुदुर्गातल्या देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत असून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. इतर ठिकाणी हवामान सर्वत्र कोरडं राहण्याचा अंदाज आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातले 200 तालुके पाण्याचं दुर्भिक्ष असलेले म्हणून निश्चित. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दौरा करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा दौऱ्यावर. रोहतक इथं स्वातंत्र्यसैनिक छोटूराम यांच्या प्रतिमेचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण. छत्तीसगडमधल्या भिलाई पोलाद प्रकल्पात वायुवाहिनीमध्ये स्फोट. 9 जणांचा होरपळून मृत्यू. 14 जण जखमी. देशाचा विकासदर यंदा 7.3% तर पुढल्या वर्षी 7.4% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज.
ब्राह्मोस एरोस्पेसची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी नागपूरमध्ये अटक करण्यात आलेला निशांत अगरवाल उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात. अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलक जेरेमीने सुवर्ण पदक पटकावून घडवला इतिहास. आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला एक सुवर्ण 3 कांस्य. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.